देशात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या यू पी एस सी परीक्षेचा निकाल नुकता जाहीर झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील प्रियमवदा महादळे यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे आपल्याबरोबर स्वतः पिएमवदा महादळे तर आहेत Uh, मॅम कशा पद्धतीने तुम्ही या सर्व परीक्षेची तयार केली आणि सर्वात पहिला प्रश्न अर्थात रिझल्ट लागल्यानंतर पहिली रिॲक्शन काय होती uh, रिझल्ट लागल्यानंतर uh, माझ्या हसबंडनी मला सांगितलं फोन करून रिझल्ट लागला आहे तेरावा रँक आला आहे मला तर विश्वासच ना डोळ्यातून <laughs> अक्षरशः अश्रू आले आनंदाचेच अश्रू आणि मग मी आईला फोन करून सांगितलं आई वडिलांना खूप खूप आनंद झाला आणि त्यानंतर एवढे फोन आले सगळ्यांचे नातेवाईकांचे एकदम लांब लांबचे त्यामुळे सगळी खूप आनंदी आहेत खरं म्हणजे लहानपणीचं स्वप्न होतं माझं यू पी एस सीची परीक्षा कलेक्टर बनायचं कारण का माझे वडील स महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्येच काम करत होते त्यामुळे त्यांचा आदर्श होतं माझ्या नजरेसमोर आणि मग मात्र मी फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी मी नोकरी करण्याचा विचार केला आणि त्याच मार्गाने मग मी चालू राहिली पण मग जुलै दोन हजार वीसमध्ये मी शेवटी हा निर्णय घेतला की यू पी एस सीची तयारी करायची आणि त्यानंतर अभ्यास सुरू केला सर्वात महत्वाच्या असतात त्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षेची तयारी कशी केली आणि त्यानंतर मुख्य परीक्षेला ही प्रिपेरेशन तुम्ही कसं केलं तर सुरुवातीपासूनच दोन्ही परीक्षांचा अभ्यास एकदमच चालू होता कारण का सब्जेक्ट सेमच असतात त्यामुळे असं वेग आणि बुक्स पण सेमच असतात त्यामुळे असं वेगळं काही नाही फक्त एवढं केलं की पूर्व परीक्षेच्या दोन तीन महिने आधी मॉक टेस्ट भरपूर दिल्या सी क्यूज असतात त्या परीक्षेत त्यामुळे त्याच्या त्याचा सराव जास्त लागतो आणि मग वेळेत अगदी दोन तास टाईम लावून आणि ते ओ एम आर शीटमध्ये मा मार्क करून असं अशी प्रॅक्टिस केली दोन तीन महिने सलग त्याचा खूप फायदा झाला सर्व मेन टास्क असतो मुलाखतीसाठी मुलाखतीची तयारी कशी केली आणि या मुलाखतीच्या दरम्यान महत्त्वाचं कोणाकोणाचं मार्गदर्शन तुम्हाला यावेळेस कौ लाभलं Uh, मुलाखतीच्या तयारीत दोन uh, भाग असतात पहिलं म्हणजे आपला जो डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म असतो त्याच्यात आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असते तर त्याच्यात प्रत्येक गोष्टीवर आपल्याला रिसर्च करायला लागतो जसं uh, की मी मुंबईची किंवा माझा जन्म रत्नागिरीचा महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल्डमध्ये एकदम अभ्यास करायला लागतो की महाराष्ट्राची हिस्ट्री काय आहे कल्चरल सिग्निफिकन्स काय असं सगळे प्रश्न मग तो ते सगळ्या डिटेलमध्ये परत अभ्यास केला ज्या शिक्षण संस्थेतून मी शिकली आहे त्यांची डिटेल्स नंतर माझं ऑफिसचं सगळं काय काम असतं सगळं ते परत सगळा स सराव केला त्याच्यानंतर दुसरा भाग असतो जो करंट अफेअर्स करंट अफेअर्ससाठी भरपूर न्यूजपेप दोन न्यूजपेपर मी वाचायची हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस जवळजवळ दोन तीन तास मी वाचायची ह्या दरम्यान सुरुवातीला एवढी मला सवय नव्हती द हिंदू सगळी कँडिडेट्स म्हणतात पेपर वाचला पाहिजे मी फक्त वरच्यावर वाचायची पण ह्या मुलाखतीच्या वेळेला मला खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व कळलं की का पेपर वाचला पाहिजे आणि मी दोन तीन तास पेपर वाचायची पूर्ण डिटेलमध्ये ह्या फेजमध्ये मला गायडन्स ब भरपूर मिळाला महेश भागवत सर आहेत आय पी एस हैदराबादमध्ये त्यांनी गाईड केलं नंतर माझे जे माझे मी ज्या कंपनीत काम करायची तिथेसुद्धा एक सक्सेसफुल कँडिडेट होते मनीष कुमार त्यांनीसुद्धा खूप गायडन्स दिला तर त्या ह्या सगळ्याचा फायदा झाला पहिल्या अटेम्प्टनंतर अनेक जण खचून जातात पहिल्या एक सक्सेस न मिळाल्यामुळे तुमचा हा सेकंड अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प्टनंतर तुमचा एक्सपिरियन्स काय होता आणि त्यानंतर तुम्ही त्यातून काय शिकला जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला सेकंड अटेम्प्ट झाला तर माझा पहिला अटेम्प्ट हा मी मी जुलैमध्ये नोकरी सोडली आणि ऑक्टोबरमध्येच पहिली प्रिलिम्स होती त्यामुळे दोन महिनेच होते माझ्याकडे अभ्यास करायला मग त्या दोन महिन्यात मी जेवढा होईल तेवढा पुस्तकं वाचली काही काही मॉक्स पण मी प्रयत्न केला पण तेव्हा दोन महिन्यात काहीच जवळजवळ तयारी नाही झाली होती तरीसुद्धा मी बऱ्यापैकी पफॉर्म केलं क्वालिफाय नाही झाली पण त्यामुळे काय झालं माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मेन म्हणजे मला कळलं की ह्या परीक्षेची नक्की काय रिक्वायरमेंट आहे आणि त्यानंतर जेव्हा मी खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू केला तेव्हा मला कळलं की मग कुठल्या पुस्तकात काय महत्त्वाचं आहे कुठले टॉपिक्स आहेत जे महत्त्वाचे आहेत मग मी त्याच्यावर जास्त फोकस करायची त्यामुळे पहिल्या अटेम्पचा मला असा फायदा झाला अनेक मुलं आता यू पी एस सी परीक्षा एम पी एस सी परीक्षामध्ये येतात त्यांना काय टिप्स द्याल जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल मी टिप म्हणून हेच सांगेन की रोज नियमितपणे अभ्यास करा गॅप्स घेऊ नका मी स्वतः आठ ते दहा तास तरी प्रयत्न करायची अभ्यास करायचा कधी कमी कमी जास्त कधी जास्त पण शक्यतो जास्तीत जास्त वेळ काढून नियमितपणे अभ्यास करत सराव जास्त केला पाहिजे मॉक टेस्टचा आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचा मेन्ससाठी त्याचा खूप फायदा होतो आणि दुसरी गोष्ट अशी की बरेच टॉपर्स बराचसा ॲडवाईस देतात हल्ली यूट्यूबवर सगळे व्हिडिओ अवेलेबल असतात पण मुलांनी तोच फाय ॲडवाईस घ्यायचा जो त्यांना सूटेबल आहे कारण का प्रत्येकाची क्षमता वेगळी असते प्रत्येकाचे वेगळे कन्स्टेंट्स असतात त्यामुळे हे लक्षात ठेवून आपल्याला जे सूट होईल तेवढाच ॲडवाईस घ्यायचा आणि असं खचून नाही जायचं की बापरे ह्यांनी एवढा अभ्यास केलेला असं काही नाही आपल्याला झपतो तेवढा करत जायचा आणि जेवढं मेहनत करू तेवढं फळ मिळेलच अनेक मुलं सोशल मीडिया वापरतात किंवा काही जण बंद करतात तुम्ही वापरला का आणि वापरला असेल तर त्याचा फायदा झाला की तोटा झाला मी सोशल मीडियावर जास्त नसते माझं फेसबुक अकाउंट बरेच वर्ष इनॲक्टिव्हच आहे त्यामुळे त्या मला काही डिस्ट्रॅक्शन्स नव्हते त्याचे आणि दुसरी गोष्ट मी मुंबईत एकटीच तयारी करत होती त्यामुळे मला बाकीचे कोणी ॲस्पिरंट्स असं माझं सर्कल पण नव्हता त्यामुळे काही डिस्ट्रॅक्शन्स नसायचे आणि नेगेटिव्हिटी पण नाही आली कारण का बऱ्याच वेळा आपण कम्पेअर करतो दुसऱ्यांबरोबर आणि मग खचून जातो आ, मला त्या गोष्टीचा फायदा झाला यापुढचं आता ध्येय काय तुमचं एक टार्गेट तुम्ही पूर्ण केलं यापुढे कशा पद्धतीने या सेवेमध्ये काम कराल कशा पद्धतीने सेवा द्याल तुम्ही हे टार्गेट पूर्ण झालं त्याचा बराच आनंद आहे पण मला ही पण जाणीव आहे की हे एक मोठं रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे त्यामुळे निष्ठेने काम करायचं आणि भरपूर मेहनत करायची माझ्या कामातून कोणाला तरी फायदा झाला पाहिजे हेच माझं ध्येय आहे धन्यवाद मी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर ह्या होत्या प्रियवता महादेवकर यांनी जिद्द चिकटी आणि मेहनतीच्या जोरावर यू पी एस सी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली प्रमोद पवार सर मी अक्षय पुकळे ई टी भारत हैदराबाद